एटीएम मध्ये हात चलाखी करून परस्पर पैसे काढणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. एटीएम मध्ये पैसे काढणाऱ्यांच्या पाठीमागे थांबून चोरून पासवर्ड बघायचा आणि त्याच एटीएम मध्ये त्याच अकाउंटवरून पैसे चोरायचा. एटीएम हँग झाले म्हणून ग्राहक वैतागून निघून जायचे, मात्र काही मिनिटातच त्यांच्या मोबाईलवर खात्यातून पैसे निघाल्याचा SMS येत असे. असे अनेक गुन्हे मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. मोहम्मद सलीम हाजीर खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळ हरियाणा येथील आहे. जसे हा जो पैसे काढणारा विड्रॉल करणारा जो माणूस आहे, तो विड्रॉल करताना जे पद्धत आहे, एंटर करणे, कार्ड बाहेर काढणे, नंतर पिन कोड टाकणे आणि एकूण अवेलेबल असताना त्याच्यातला फंड आणि विड्रॉल करायची रक्कम, इथपर्यंत तो काही करत नव्हता. परंतु हे करत असताना इतका वेळ का लागतोय असं निमित्त करून तो पुढे यायचा आणि पॅरल असताना मशीनवर एक XYZ एक त्याची काय जी सिग्नल आहे तो सिग्नल सेट करायचा, त्यामुळे होणारं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला ते विथ हेड होईल आणि विथ हेड झाल्यानंतर त्याची जी हे आहे काय म्हणतो आपण सहनशक्ती जो पैसे काढतो त्याची सहनशक्ती संपली किंवा संपावी यासाठी तो घाई करायचा. चलो तुम्हाला हो गया मेरे को निकाल दो इसमें हँग हो गया अशा प्रकारचे हँगिंग कारण दाखवून त्याला चलता करायचा आणि विदिन टू मिनिट्स त्याचे मला वाटतं त्या ATM मध्ये सेटिंग टाईम आहे की एक ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर दुसरं ट्रान्झॅक्शन सेटअप करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्या वेळेचा फायदा घेऊन हा जेवढी टाकलेली रक्कम होती तेवढी विड्रॉ करायची. मागील 2 वर्षात अशा प्रकारच्या 14 घटना घडल्या असून 5,59,000 चोरी या चोरट्याने केली असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. मोहम्मद हा ट्रक चालक आहे. तो मूळचा हरियाणाचा असून कसनेर भागात त्याची सासूरवाडी आहे. ज्यावेळी तो सासूरवाडीत राहायला यायचा तेव्हा तो अशा प्रकारच्या चोऱ्या करायचा. मुकुंदवाडी भागातील SBI ATM वर अशा प्रकारच्या घटना अधिक घडल्या आहेत. औरंगाबाद शहरामध्ये ATM द्वारे फ्रॉड करणारा एक आरोपी जो आहे आपण ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडे जास्त विचारपूस करता त्यानं आतापर्यंत अशा पद्धतीचे 14 गुन्हे केलेले आहेत. ATM मध्ये जायचं आणि जे कस्टमर आहेत ते पैसे काढत असताना त्याचबरोबर त्याच्याबरोबर वेगवेगळे कार्ड्स त्याच्याजवळ मिळून आलेले आहेत. तर त्या कार्डच्या आधारे आणि ATM वेगवेगळ्या पद्धतीनं ATM पिन कोड चोरून किंवा ते कार्डचं एक्सचेंज करून किंवा ती मशीनमध्ये हँग करून ते जे काही कस्टमरने पैसे काढलेले असतील त्याच्या मागे उभं राहून लगेच इमिडिएटली 2 मिनिटाच्या आतमध्ये असे 15,000-20,000 अशा पद्धतीने एकूण जवळपास 14 गुन्हे त्यांना केलेले आहेत. 14 गुन्हे 14 जणांचे पैसे फ्रॉड लुटलेले आहेत. एकूण 5,59,500 रुपये सदर ATM द्वारे विविध लोकांच्या कडून कस्टमर्स कडून त्यांना आतापर्यंत घटनेचा फॉल केलेला आहे. आरोपी हा हरियाणाचा आहे आणि ट्रक ड्रायव्हर आहे आणि शिक्षित आहे. तो अशा पद्धतीचे गुन्हे त्याने दुसरीकडे पण केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि यामधून अजून जास्त गुन्हे ओपन होण्याची शक्यता आहे. किंवा या संपूर्ण पोलीस तपासाबद्दल पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त राहुल श्रीरामे, सहाय्यक आयुक्त रामचंद्र गायकवाड, निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल खटावकर, उपनिरीक्षक बनसोडे, शेख असलम, कैलास काकड, प्रकाश सोनवणे, विष्णू हगवणे यांच्या पथकाने कारवाई केली.